नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला झणझणीत असा वांग्याचा रस्सा दाखवणार आहे गावरान पद्धतीचा। तर तुम्ही एकदा बनवला तर परत परत बनवायची इच्छा होईल, इतकी टेस्टी वांग्याचा रस्सा आहे। तर पूर्ण व्हिडिओ पहा। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी थोडंसं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे। गरजेनुसार सगळं साहित्य घ्यायचं, यामध्ये किंचितसं तेल टाकायचं, थोडं व्यवस्थित रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। हे खोबऱ्यावर डाग पडलेले काढून घेऊ। आता इथं मी 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, त्या टाकायची। व्यवस्थित असा रंग येईपर्यंत भाजून घेऊ। आता ही गॅसची आज गरजेनुसार कमी जास्त करायची। आता ही डाळ व्यवस्थित भाजून झालेली काढून घेऊ। तुम्ही या जागेवर डाळी वापरू शकता किंवा फुटाने वापरू शकता। यामध्ये आता हे शेंगदाणे छान असे खमंग भाजून घ्यायचे। इथं शेंगदाणेही व्यवस्थित भाजून झाले काढून घेऊ। आता हिरवी मिरची किंचितसं तेल टाकायचं, छान असं डाग पडेपर्यंत असं दाबून दाबून भाजून घेऊ। आता हिरवी मिरची भाजत भाजत आली की इथं 2 चमचे धने, असं धने व्यवस्थित असं रंगळीपर्यंत भाजून घेऊ। खमंगाचा सुगंध सुटू द्यायचा आणि रंगही छान येऊ द्यायचा, कच्चेपणा राहू द्यायचा नाही। आता ही हिरवी मिरची आणि धने व्यवस्थित भाजून झालेले काढून घेऊ। आता हे आता इथं मी कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे। आता हे भाजलेल्या साहित्यामध्ये टाकायचं। आता हे वाटण कसं करायचं, अगोदर सुक्क असं मिक्सरला फिरवायचं आणि नंतर किंचितसं गरजेनुसार पाणी टाकून याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं। आता इथं मी छान असे वांगे घेतलेले आहेत, गावरान काटेरी वांगे आहेत। तर हळद घेतलेली आहे, हळदीमध्ये मीठ टाकायचं। आता हे वांग्याच्या अशा 4 अशा फोडी करून घेऊ आपण, मधून असे कट करून घ्यायचे। हे असं कट करून घेतलेल्या वांग्यामध्ये जे हळद आणि मीठ मिक्स केलेलं असं लावून घेऊ, घ्यायचं असं व्यवस्थित असं लावून घेऊ, म्हणजे वांगे खाताना एकदम चवदार लागतात। ते असं लावून घेऊ। आता हळद आणि मीठ, कढाईमध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये आता हे वाटण बनवलेलं टाकू। आता हे सगळं साहित्य भाजून घेतलेलं आहे, पण लसूण आणि कोथिंबीर कच्ची आहे आणि छान अशी तर्री आणि छान असा सुगंध यासाठी व्यवस्थित परतून घेणं गरजेचं आहे, जरी आपण साहित्य भाजलेलं असलं तरी। आता हे परतत असतानाच यामध्ये हळद छान रंग येण्यासाठी लाल मिरचीची पूड थोडीशी टाकलेली आहे। हे तिखट नाही, फक्त रंगासाठी टाकलेलं आहे। बेडगी मिरचीचं तिखट आहे। आता इथं आयता गरम मसाला टाकणार आहे, तुम्ही घरगुती मसालाही टाकू शकता। गॅसच्याच कमी ठेवून छान असं परतून घेऊ। इथे परतत असताना किंचितसं पाणी टाकू, म्हणजे छान अशी तर्रीची रंग छान येतो भाजीला। आता हे पाणी टाकून परतल्यानंतर आता हळद आणि मीठ लावून घेतलेले वांगे टाकायचे यामध्ये। वांगे टाकल्यानंतर छान असं परतून घेऊ। आता हे व्यवस्थित एखाद मिनिट असं परतून घेतलेलं आहे। यामध्ये आता वांगे शिजून रस्सा राहील एवढं पाणी टाकायचं, गॅसच्याच वाढवायची। आता हा रस्सा कसा बनवायचा, भाकरीसोबत जर खायचा असेल तर एकदम पातळ बनवायचा आणि चपातीसोबत खायचा असेल तर थोडासा दाटसर बनवायचा। आता इथं मी वांग्याला आतमध्ये 2 मीठ आणि हळद लावलेले होतं आणि नंतर हळद टाकतानाही ते शिल्लक उरलेलं मीठ आणि हळदच टाकलेली आहे, त्यामुळे आता बाकी मीठ टाकायची गरज नाही आहे। आता इथं व्यवस्थित खळखळ नोकळी आलेली आहे। आता एकदम गॅसच्याच मंद करायची आणि हे झाकण ठेवून छान असं वांगं शिजून घेऊ। आपण अधूनमधून चेक करा, इथं वांगे एकदम मऊ पडलेले आहेत, व्यवस्थित शिजलेले। गॅस बंद करून टाकायचा। यावर आता बारीक कट केलेली कोथिंबीर तुम्हाला आता हे काढून दाखवते। बाकी छान असा हा वांग्याचा रस्सा बनलेला आहे। तर नक्की बनवा या गावरान पद्धतीने, नक्कीच तुम्हाला ही भाजी आवडेल। आणि कशी झाली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
अशा माझ्या साध्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा. आणि हा झणझणीत वांग्याचा रस्सा बनवा.